मधुरा घर स्वप्नांचे ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांमध्ये जाणून घेणार आहोत पंतप्रधान आवास योजनेचा ग्राहक पनवेलकर ग्रुपच्या माध्यमातून कसा लाभ घेऊ शकतात त्याबद्दल. तसंच आपण फेरफटका मारणार आहोत पनवेलकर उत्सव ह्या प्रोजेक्टचा आणि एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. प्रत्येकाचं स्वतःचं आणि हक्काचं घर असावं असं पंतप्रधानांचं स्वप्न आहे आणि हेच पंतप्रधानांचं स्वप्न साकार करण्यासाठी पनवेलकर ग्रुप प्रयत्नशील आहे आणि त्यासाठीच पनवेलकर ग्रुपनं पुढाकारही घेतला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशी घरं उपलब्ध करून देण्यात पनवेलकर ग्रुप नेहमीच अग्रेसर असतो. चला तर ह्याचविषयी आज आपण जाणून घेऊया पनवेलकर ग्रुपचे चेअरमन विजय पनवेलकर आणि CEO रघुवीर पोद्दार यांच्याकडून. पनवेलकर ग्रुप हा साधारणपणे 27 वर्षापूर्वी प्रामुख्याने अंबरनाथ शहरामध्ये सुरू झाला. आता बघता बघता पनवेलकर ग्रुपची वाढ ही अंबरनाथ, बदलापूर, वाशिंद, आसनगाव, नेरळ या शहरापर्यंत झालेली आहे. ही जी सगळी शहरं आहेत ही प्रामुख्याने मुंबई शहराची उपनगरं म्हणून ओळखली जातात. रादर आपण म्हणूया की ठाण्याची उपनगरं म्हणून ओळखली जातात. जर का लोकल रेल्वेने प्रवास जर का म्हटला तर हा साधारणपणे 1 तास किंवा 1 तास 5 मिनिट 1 तास 10 मिनिट असा हा मुंबईपर्यंतचा या शहरातून प्रवास होतो. म्हणजे मुंबईची उपनगरं म्हणायलाच ह्याला हरकत नाही आहे. या शहरांना मुंबईची उपनगरं म्हणायला हरकत नाही आहे. मुंबईची उपनगरं असल्याशिवाय ही शहरं ठाण्यापासून पण कमी डिस्टन्सच्या अंतरावरती आहेत, नवी मुंबईपासून पण कमी डिस्टन्सच्या अंतरावरती आहेत. त्यामुळं प्रामुख्याने जे लोक मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या भागामध्ये कामासाठी जाऊ इच्छितात किंवा जातात अशा प्रकारचे बरेचसे लोक आमच्या संकुलांमध्ये वास्तव्यासाठी आहेत आणि आमचा त्यांच्यासाठीच एक घरं बनवण्याचा असा प्रयत्न आहे. आता बाय रोड जर का तुम्ही बघायला गेलात तर अंबरनाथ, बदलापूर या शहरापासून नवी मुंबईमध्ये साधारणपणे 30 ते 40 मिनिटांमध्ये माणूस पोचतो. आणि मुंबईमधल्या किंवा ठाण्यामधल्या किंवा आपण डोंबिवली ह्या भागातल्या जरी बघितल्या या भागातल्या घरांच्या वाढत्या किमती बघता पनवेलकर ग्रुपचा एक असा कसोशीनी प्रयत्न आहे की आपण लोकांना शक्यतो अफोर्डेबल हाऊसिंग द्यायचं, म्हणजे परवडणारं घर द्यायचं. आता परवडणारं घर म्हणजे नक्की काय? तर परवडणारं घर म्हणजे नक्की असं आहे की त्या घराची किंमत ही कमीत कमी असावी. आपल्याकडे बरेचसे लोक असे आहेत की जे महानगरपालिकांमध्ये कामाला आहेत, चतुर्थ श्रेणी कामगार आहेत, नंतर छोटे छोटे शॉपकीपर्स आहेत किंवा रस्त्यावरती काही पदार्थ विकणारे व्हेंडर्स आहेत, एखाद्या एस्टॅब्लिशमध्ये की बाबा पिऊन किंवा अशा कॅटेगरीमध्ये पण काम करणारे लोक आहेत ज्यांचं प्रामुख्याने वास्तव्य हे झोपडपट्टीमध्ये आहे. झोपडपट्टीमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या ज्या समस्या निर्माण होतात, म्हणजे झोपडपट्टीमध्ये जसं की कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहेत, या आरोग्याच्या समस्या निर्माण ज्या होतात, या आरोग्यांच्या समस्या आहेत या उद्भवू नयेत म्हणून त्यांना स्वतःचं एक हक्काचं घर ज्याच्यामध्ये बाथरूम आणि संडास ह्या दोन्ही गोष्टी घरामध्येच असाव्यात असा प्रयत्न करून आम्ही छोट्या छोट्या युनिट्सची घरं बनवतो. 365 स्क्वेअर फूट 350 स्क्वेअर फूट इथपासून छोटी छोटी आमची घरं सुरुवात होतात. ज्याला मोठं घर पाहिजे असतं तशी अवेलेबिलिटी पण आमच्याकडं आहे. पण प्रामुख्याने पनवेलकर ग्रुपमध्ये येणारा जो ग्राहक आहे हा ग्राहक हा एंड युजर म्हणजे प्रत्यक्ष घर वापरणार आहे. माझ्या ग्रुपमध्ये कोणी असं नाही की जे आला इन्व्हेस्टमेंट केली 10-15 फ्लॅट घेतले त्याने आणि नंतर विकले अशी शक्यता माझ्याकडं फारच कमी आहे. पनवेलकर ग्रुप गेली 27 वर्षापासून आम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही जी काही कामं केलेली आहेत ती सामान्य लोकांसाठी घरकुल निर्माण करायचं, जसं आता पंतप्रधान आवास योजनेच्या याच्यामध्ये काही लिमिटेशन ठेवलेले आहेत, एरिया किती असावी, घरकुल कसं करायचं, तर त्याच्यामध्ये ती 2,67,000 सबसिडीसाठी आम्ही अशा खूप स्कीम काढलेल्या आहेत का जवळजवळ 20 ते 25 प्रोजेक्ट आमचे ह्या क्षेत्रामध्ये कार्यरतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही 2022 पर्यंत आम्ही जवळजवळ 10,000 टार्गेट केलेलंच आहे. कदाचित हा टार्गेट
15-20 हजाराचं पण आकडा गाठू शकेल. कारण आम्हाला जेवढी जागाची रिक्वायरमेंट तयार होईल तशी आम्ही ती घरं बांधण्यासाठी आमची परिपूर्णता शक्ती याच्यामध्ये लावलेली. पनवेलकर ग्रुपचं जो आता बांधकाम पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत जे आम्ही बदलापूरमध्ये, अंबरनाथमध्ये, नेरळ जे रायगड जिल्ह्यामध्ये आलं आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही जसं वासिन, शापूर अशा अनेक उपनगरामध्ये आम्ही या स्कीम सुरू केलेल्या आहेत. 27 वर्षामध्ये आम्ही लाखो घरं लोकांना पजेशन स्वरूपात दिलेले आहेत आणि हल्लीसुद्धा आमच्याकडे जे काम सुरू झालेले आहे तर वर्षाकाठी आम्ही 1.5 ते 2 हजार घरकुल आम्ही निर्माण करून पजेशनला देतो आहे. साधारण कुठेही घर नसलेल्या व्यक्तीला एक घरकुलचा फायदा घेऊन पंतप्रधान आवास योजनेची ती 2,67,000 ही सबसिडी पण मिळू शकते. आणि पनवेलकर ग्रुपतर्फे आम्ही 27 वर्ष काम करतो आहे हे सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये, साधारण चाळीमध्ये, स्लममध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम जे वापरतात जर होऊ नये म्हणून हे स्वच्छता अभियानच्याच खाली हे पंतप्रधान आवास स्कीम सुरू आहे. ना त्याच्यामध्ये पनवेलकर ग्रुपचं चेअरमन पद माझ्याकडे असल्यामुळे मी 50,000 रुपये त्यांना रजिस्ट्रेशन, ॲग्रीमेंट हे करायला पण माझ्यातर्फे मदत करण्याचं ठरवलं आहे. काही एक सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये हे काम व्हावं म्हणून असे खूप प्रयत्न चालू आहेत आमच्या पनवेलकर ग्रुपचे. आणि याच्यामध्ये तालुका प्लेसमध्ये जवळजवळ आम्ही टॉप लेवलला काम करत आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये सरकारने काही नियम ठेवलेले आहेत का, पहिले आईचं नाव असावं किंवा पत्नीचं नाव असावं किंवा बहिणीचं नाव असावं. स्वच्छता अभियानमध्ये सर्वात म्हणजे महिलांचा खूप ॲक्टिव्ह पार्ट असतो त्याच्यामध्ये. का स्वच्छता अभियान जर त्यांना राबवायचे असेल तर हे घरकुल जर झालं तर चाळी आणि स्लममध्ये जे काही लहान मुलांना संस्कार नाही देत आहेत पण फ्लॅटच्या संस्कृतीमध्ये जर आल्यानंतर त्यांना खेळायला रिझर्वेशन ग्राउंड असतो आहे, जिम असते व्यायाम करण्याचं वगैरे, फिरण्याचं अशा अनेक सुविधा असतात, पाण्याचं कनेक्शन स्वतःच्या घरामध्ये असते, सर्व पाणी वगैरे उपलब्धता असून त्याची ती जीवनशैलीच बदलते, राहणीमानच बदलते. आपल्या देशामध्ये सुद्धा ही पंतप्रधान आवास योजना हाच एक दृष्टिकोन आहे तर देशाचे काही सुधारित पावलं पुढे जावी म्हणून ही पंतप्रधान योजना राबवली जाते आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप सहभाग करून जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढे आमचे प्रयत्न चालू आहेत. ग्राहकाला मी हेच अपील करेल का जसं आपला भारतभूमी, आपला देश फार पुढे जावं, स्वच्छताच्या याच्यावर यावा, त्याला एकच मार्ग का स्वच्छता अभियानच्या याच्यामध्ये 1 वर जे आहे ते साधारणतल्या साधारण माणसाचं घर झालं तो स्लममध्ये चाळीमधलं ते स्वच्छता आपोआपच राबवली जाते. आणि आम्ही गेली 27 वर्ष ह्याच तत्वावर काम करत आलो आहे. कमीत कमी सॅलरी म्हणजे ज्याला कमी सॅलरी तर 8-9 हजाराच्या हप्त्यामध्ये पण त्याचं ते घरकुल निर्माण होऊ शकते. तरुण माणूस असला मुलगा 25-30 वर्षाचा, 35 वर्षाचा, त्याला 30 वर्षाच्या अवधीमध्ये पण हे लोनचे हप्ते डिवाईड करून ते मिळते. आणि उत्पन्नाची बाब असते, सॅलरी असते, त्याला 40 पट जर वर्गीकरण केलं तर त्याबरोबर लोन मिळतो आहे त्याला. ॲफोर्डेबिलिटी आहे ही माझी प्रत्येक बाबतीत ॲफोर्डेबिलिटी आहे. म्हणजे कसं की तुम्हाला ते ट्रॅव्हलिंगला पण ॲफोर्डेबल पाहिजे, तुम्हाला ते पगाराच्या दृष्टिकोनातून पण ॲफोर्डेबल पाहिजे आणि तुम्हाला ते राहण्याच्या दृष्टिकोनातून पण ॲफोर्डेबल पाहिजे. ॲफोर्डेबल हाऊसिंग मी तुम्हाला घर दिलं आणि कुठेतरी लांब जंगलामध्ये घर दिलं तर तुम्हाला ते राहण्याच्या दृष्टीने ॲफोर्डेबल नाही आहे. तर माझी ही जी सगळी घरं आहेत, माझ्या ह्या ज्या सगळ्या सदनिका आहेत, या स्टेशनपासून साधारणपणे 2-2.5-3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत आहेत, जिथे सगळा बाजार वसलेला आहे, जिथे सगळा भाजीपाला अवेलेबल आहे, जिथे सगळे शॉप्स अवेलेबल आहेत. इनफॅक्ट माझ्या काही काही प्रोजेक्टच्या जवळ तर मॉल पण आहेत, डीमार्टसारखे पण मॉल आहेत काही. तर अशा प्रकारची मी जेव्हा ॲफोर्डेबिलिटीचा विचार करतो तेव्हा माझा ॲफोर्डेबिलिटीचा विचार हा सर्व बाबतीत ॲफोर्डेबिलिटी आहे. म्हणजे त्यांना परवडलं पण पाहिजे, त्यांना राहण्याच्या सुविधा पण पाहिजेत आणि त्यांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे इथं जाण्यासाठी पण त्यांना वेळ कमी लागला पाहिजे. ही सगळी ॲफोर्डेबिलिटी विचार करून पनवेलकर ग्रुप
आपल्या जागा खरेदी करतो आणि त्याच्यावरती संकुलं जी आहेत, आमचे जे गृहनिर्माण संकुलं आहेत, ही गृहनिर्माण संकुलं आम्ही बांधतो. हे सगळं करत असताना आम्ही प्रॉफिटेबिलिटी याचा विचार जास्त न करता आम्ही प्रामुख्याने विचार करतो की माझ्या ग्राहकाला सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा कशा मिळाल्या पाहिजेत. यानंतर पंतप्रधानांचं डिजिटल इंडियाचं जे स्वप्न आहे ते पण आमच्या ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल पनवेलकर जे आहेत ते पण साकार करत आहेत. आज तुम्हाला सांगायला हरकत नाही की डिजिटल मार्केटिंगमधून पनवेलकर ग्रुपचा प्रचार आणि प्रसार हा भरपूर प्रमाणात चाललेला आहे. माझ्याकडं जेवढ्या इतर माध्यमांमधून माझ्याकडे अवेलेबिलिटी आहे त्यापेक्षा जास्त अवेलेबिलिटी माझी डिजिटल माध्यमातून चालते. म्हणजे पंतप्रधान आवास योजना झाली, स्वच्छता अभियान झालं किंवा डिजिटल इंडिया झाली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींना आम्हाला माहिती आहे की हे खूप मोठं काम आहे, पण या खूप मोठ्या कामामध्ये आमचा छोटासा जो एक हातभार लागावा ही जशी विजय पनवेलकरांची आणि राहुल पनवेलकरांची इच्छा आहे, या इच्छेला म्हणजे आम्ही हे एक ध्येय धरून पुढे चाललेलो आहोत की हे ध्येय आम्हाला 2022 या सालापर्यंत आम्हाला साध्य करायचं आहे. बदलापूर मधील वालिवली इथे पनवेलकर ग्रुप पनवेलकर उत्सव हे स्टुडिओ अपार्टमेंट साकारत आहे आणि ह्या स्टुडिओ अपार्टमेंट विषयी आपल्याला सांगत आहेत पनवेलकर ग्रुपचे सीईओ रघुवीर पोद्दार. नमस्कार, मी तुम्हाला आता पनवेलकर उत्सव या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगतो. पनवेलकर उत्सव हा पनवेलकर ग्रुपचा प्रोजेक्ट बदलापूर इथं आहे. बदलापूर तसं म्हणाल तर मुंबईपासून लोकलनी 1 तास 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्ही एकदा बदलापूर स्टेशनला उतरलात की बदलापूर स्टेशनला उतरून पनवेलकर उत्सव ह्या प्रोजेक्टला चालत येईपर्यंत साधारणपणे तुम्हाला 5 ते 6 मिनिट इतका अल्प कालावधी लागतो. पनवेलकर उत्सव हा प्रोजेक्ट एकूण 5 इमारतींचा आहे आणि या प्रोजेक्टमध्ये 216 सदनिका आहेत. सध्या काही ठिकाणी असं ट्रेंड चालू आहे की फक्त ग्राउंड फ्लोअर किंवा फर्स्ट फ्लोअर अशा ठिकाणीच वनरूम किचनची घरं काढायची, पण पनवेलकर उत्सवने अफोर्डेबल हाऊसिंग योजनेच्या अंतर्गत संपूर्ण हे जे 12 माळ्याची जी बिल्डिंग आहे ही संपूर्ण 12 माळ्याची बिल्डिंग एक स्टुडिओ अपार्टमेंट बनवलेली आहे. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणल्यानंतर कदाचित लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे काय. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात असं समजून सांगतो की हा वनरूम किचनचा फ्लॅट आहे. वनरूम किचनच्या फ्लॅटमध्ये तुम्हाला किचन, बाहेरची रूम, WC बाथरूम हा साधारणपणे 350 ते 365 स्क्वेअर फूट इतका एरिया तुम्हाला तिथे वापरण्यासाठी मिळतो. अत्यंत आधुनिक सुखसुविधा असलेले प्रोजेक्ट आपण बघतो, पण मी जेव्हा अफोर्डेबल हाऊसिंगचा विचार करतो तेव्हा या प्रोजेक्टमध्ये मी ओपन जिम दिलेलं आहे. ही संपूर्ण RCC बांधकाम, RCC पद्धतीचं बांधकाम या इमारतीचं असणार आहे. ह्यामध्ये व्हिट्रीफाईड टाईल्स वापरल्या गेलेल्या आहेत, किचनमध्ये ग्रॅनाइटचा प्लॅटफॉर्म, आणि मी हो लोकांना एक विशेष सुविधा याच्यामध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे की मी या छोट्याशा घरामध्ये वॉशिंग मशीन कुठं ठेवणार हा लोकांचा प्रश्न असतो, तर ह्या वॉशिंग मशीनसाठी वेगळी स्पेस निर्माण करून त्याच्यासाठी वेगळं आउटलेट निर्माण करून त्याच्यासाठी वेगळा मी पॉईंट पण दिलेला आहे. तुमच्या खिशामध्ये फक्त 21,000 रुपये असतील आणि तुमची सॅलरी जर का 22,000 रुपये किंवा त्याहून जास्त, थोडीफार कमी जास्त असेल, तर तुम्ही पनवेलकर उत्सवमध्ये एकदम आरामात इझिली घर बुक करू शकता.
साधारणपणे तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर का लोन घेतलं तर तुम्हाला 11,09,999 रुपयाचा इन्स्टॉलमेंट कुठल्याही बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून तुम्ही जर का कर्जरूपाने पैसे घेतलेत तर तुम्हाला तेवढाच त्याचा मंथली EMI द्यायला लागतो. 11,999 रुपयांचा मंथली EMI किंवा मंथली ज्याला आपण हप्ता म्हणतो तेवढंच तुमचं आउटगोईंग ह्या प्रोजेक्टमध्ये होतं. या प्रोजेक्टच्या आसपास तुम्हाला रोजच्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे भाजीपाला आहे, किराणा सामान आहे, आपल्याला मुलांसाठी लागणारं दूध आहे, गॅस सिलेंडर आहे, MSEB ऑफिस म्हणा किंवा तुम्हाला अगदीच कंटाळा आला तर स्टेशनला जायला रिक्षा, या सगळ्या गोष्टी माझ्या प्रोजेक्टच्या दारामध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यासाठी फारसं लांब जायला लागणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळच्या जवळ मिळणार आहेत. आणि याशिवाय या प्रोजेक्टला पंतप्रधानांची सबसिडी 2,67,000 ती तर रेग्युलर मिळणारच आहे की जे लोक त्याच्या अंतर्गत येतात त्यांच्यासाठी. एकंदरीत माझा पनवेलकर हा उत्सव, हा जो प्रोजेक्ट आहे, हा तुम्ही एक छोटंसं ड्रीम प्रोजेक्ट असं समजायला नक्कीच हरकत नाही. कारण पनवेलकर ग्रुपच्या केंद्रस्थानी व्यक्ती आहे. पनवेलकर ग्रुपचं केंद्रस्थान जे की आम्ही जेव्हा एखादा ग्रुप म्हणून विचार करतो किंवा एखाद्या प्रोजेक्टचा विचार करतो तेव्हा आमची मध्यवर्ती भूमिका आहे की घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये मी काय काय सुखसुविधा देऊ शकतो आणि त्या घेणाऱ्या व्यक्तीच्या खिशाला ते कसं काय परवडू शकेल. हा सर्व विचार करून पनवेलकर उत्सव हा प्रोजेक्ट मी बनवलेला आहे. मी या माध्यमाच्याद्वारे आपण सर्वांना असं जाहीर विनंती करतो किंवा जाहीर आवाहन करतो की आपण यावं, नक्की पनवेलकर उत्सव प्रोजेक्टला व्हिजिट करावी. मला ह्याची खात्री जरूर आहे की तुम्ही एकदा याल आणि जर का व्हिजिट कराल तर तुम्ही नक्की त्याच्या प्रेमामध्ये पडाल. पनवेलकर उत्सव या प्रोजेक्टबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. पनवेलकर उत्सव या प्रोजेक्टची स्कीम मला तुम्हाला सांगायची आहे. 16,51,000 रुपयामध्ये तुम्हाला पनवेलकर उत्सवमध्ये आपला फ्लॅट घेता येतो. या 16,51,000 रुपयामध्ये GST, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन हे सर्व चार्जेस समाविष्ट आहेत. 16,51,000 दिल्यानंतर तुम्हाला कुठलेही ॲडिशनल अतिरिक्त चार्जेस हे द्यायचे नाही आहेत. 1% अमाऊंट ही तुमच्या खिशातून आणि 99% ही अमाऊंट तुम्ही कर्जाद्वारे ह्या प्रोजेक्टसाठी उभी करू शकता. मला याची कल्पना आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक नोकरीसाठी मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये येतात. इथे लोक आल्यानंतर प्रामुख्याने त्यांना प्रश्न पडतो तो घराचा आणि राहण्याच्या जागेचा. पण आज मी तुम्हाला या ज्या सगळ्या सुखसुविधा पुरवतो आहे, या सगळ्या सुखसुविधा आणि कमीत कमी किंमत ह्याच्यातून मी तुम्हाला 16,51,000 हे घर पनवेलकर उत्सव ह्या स्कीममध्ये मी तुम्हाला देतो आहे. आपण एखादी कार परचेस करायला गेलो समजा तर साधारणपणे 1-1.5 लाख रुपये अमाऊंट ही आपल्या खिशातून टाकायला लागते. पण तुम्ही 16,51,000 घर खरेदी करताना फक्त तुमच्या खिशातून 21,000 रुपयाची गुंतवणूक करता तेव्हा कमीत कमी खर्चामध्ये मी तुम्हाला हा माझा घर देण्याचा प्रयत्न आहे. आता तुम्हाला वाटेल की ॲप्रोच कसं व्हायचं किंवा मी भेटू कसा, ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या खिशातून आपला स्मार्टफोन काढा, गुगलमध्ये जा, गुगलमध्ये जाऊन टाईप करा panvelkar.in. तुम्हाला ताबडतोब पनवेलकर ग्रुपच्या सर्व प्रोजेक्टची माहिती मिळेल. आणि माझ्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.panvelkar.in. तर मला अशी आशा आहे की तुम्ही लवकरच पनवेलकर वेबसाईटला भेट द्याल आणि माझ्या कस्टमर केअर युनिटशी तुम्ही संपर्क साधाल. तुम्हाला एक फॉर्म भरून दिल्यानंतर माझा कस्टमर केअर जो आहे हा तुमची सर्व प्रकारे काळजी घेईल. थँक्यू.
सगळ्यांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.